नमस्कार, मी तेजस्विनी खराडे. तुम्ही बघताय वज्रधारीवरती बातम्या सुपरफास्ट. हिंदवी स्वराज्याचा तिसरा डोळा असणारे शूरवीर बहिर्जी नाईक यांच्याकडे शासनाचे अनेक वर्षापासून दुर्लक्ष. एमआयएम ग्रुपचे अध्यक्ष अंकुश मदने यांचे आवाहन. बहुजन समाजाच्या वतीने आमरण उपोषण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्ह्याचे आमदार, खासदार व जिल्हा परिषद अध्यक्षांना निवेदन देऊनही रस्त्यासाठी प्रशासनाकडून कोणत्याही निधीची तरतूद नसल्याने बहुजन समाजाकडून आमरण उपोषणाची मागणी. सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील 50 ते 55 बहुजन समाजाच्या संघटनांचा पाठिंबा. सदर प्रकरणाची दखल घेतली नाही तर 8 तारखेला कलेक्टरच्या गेट समोर तीव्र आंदोलन करणार. एमआयएम ग्रुपचे अध्यक्ष अंकुश मदने यांचा इशारा. बहुजन समाजाच्या वतीनं या ठिकाणी आमरण उपोषण करत आहोत. आमच्या आमरण उपोषणाचा अंत पाहू नका. आम्ही तुम्हाला शासनाला 3 दिवसाचं अल्टिमेट देतोय. 7 तारखेपर्यंत जर आम्हाला जर आमच्या या उपोषणाने तुम्ही दखल घेतली नाही तर बहुजन समाजाचा आक्रमकपणा तुम्हाला बघावा लागेल आणि होणाऱ्या नुकसानीला, होणाऱ्या त्रासाला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल. म्हणून मी या ठिकाणी प्रशासनाला आवाहन करतो की आमच्या मागणीचा आपण प्रामुख्याने विचार करावा आणि लवकरात लवकर यावर योग्य निर्णय करून बहिजी नायकांच्या समाधीकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी निधीची तरतूद करावी आणि त्याच्या मंजुरीचा कागद दिल्याशिवाय हे आमरण उपोषण सुटणार नाही. या ठिकाणी आमचे प्राण गेले तरी चालेल. बहुजन समाज बांधव या उपोषणकर्त्याच्या पाठीमागा आहे आणि या सांगली जिल्ह्यामधील जवळपास 25 संघटनेने या आमरण उपोषणाला पाठिंबा दिले आहे. येत्या 2 दिवसात महाराष्ट्रातील बहुजन समाजाच्या 50 ते 55 संघटना या उपोषणाला पाठिंबा देणार आहेत. जर शासनाने लवकर दखल घेतली नाही 3 दिवसानंतर म्हणजे 8 तारखेला कलेक्टर साहेबांच्या गेट समोर तीव्र आंदोलन करू आणि कलेक्टर साहेबांना बाहेर येऊ देणार नाही. आक्रमक पवित्रा मी घेणार आहे. नदीकाठावर पुन्हा पुराची धास्ती. कोयना चांदोली धरणाच्या पांडोट क्षेत्रात मुसळधार पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग वाढल्याचा परिणाम. कृष्णा वारणेच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ. येत्या 24 तासात दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता. कडेगाव तालुक्यात अन्न सुरक्षा योजना प्रभावीपणे राबवा, संग्रामसिंह देशमुख. कडेगाव तालुक्यात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना प्रभावीपणे राबवून अन्नधान्यापासून वंचित रेशन कार्ड धारकांना लाभ देण्यात यावा. तहसीलदार अर्चना शेटे व गटविकास अधिकारी दाईगडे यांना सूचना. शारदा प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुरुजनांचा गौरव. समाजाला व देशाला प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी शिक्षकांना ऊर्जा व प्रोत्साहन देण्याचे शारदा प्रतिष्ठानांतर्गत वैभवशाली काम. ग्रामीण भागात शिक्षण संस्था उभारल्यामुळे शेतकऱ्यांची मुले शिकू लागली. राजकारण करत समाजकारण करणारी माणसे राजकारणात असायला हवीत, कविवर्य ज्ञानेश वाकुडकर यांचे मत. शारदा प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याचे वितरण. गाय दुधाला जिल्ह्यात नीचांकी दर. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील दूध संघाची गाय दूध दर 3 रुपयांनी वाढवून देण्यासाठी टाळाटाळ केल्यामुळे गाय दूध उत्पादकांची आर्थिकदृष्ट्या कोंडी. दरम्यान सांगली जिल्ह्यात फॅटचे गाय दुधाची सर्वात कमी म्हणजे जेमतेम 25 रुपये प्रति लिटरने खरेदी. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद.